नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. समाजामध्ये आरोप करण्यापेक्षा विकास करणाऱ्यांच्या पाठीशी थांबा. खासदार विखे नेप्ती चौकातील खासदार विखे आणि आमदार जगताप यांच्या उपस्थितीत सीना नदी पुलाचे भूमिपूजन समारंभ संपन्न. आज कल्याण नगर रोड येथील कल्याण अहमदनगर नांदेड राष्ट्रीय महामार्ग सीना नदीवर जोड रस्ते आणि काँक्रीट गटारसह मोठ्या पुलाचा भूमिपूजन समारंभ सीना नदी ब्रिज नेप्ती नाका नगर कल्याण रोड अहमदनगर येथे खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचे काम आज प्रत्यक्षात सुरू होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान येणाऱ्या 1.5 वर्षात या पुलाचे काम मार्गी लागेल असे आश्वासन उपस्थित नागरिकांना खासदार डॉ सुजय विखे यांनी दिले. या भूमिपूजनाप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक पैलवान सुभाष लोंडे, श्याम नळकांडे, नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेविका पुष्पा बोरुडे, नगरसेवक अविनाश तात्या घुले, नगरसेवक अनिल बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, प्रकाश बागानगुटे, संजय चोपडा, निखिल वारे, विपुल शेटिया, दत्ता गाडळकर आदी महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर कल्याण रोडवर पावसाळ्यामध्ये सीना नदीवर मोठ्या प्रमाणात पाणी येत होते. नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी नगरसेवक पैलवान सुभाष लोंडे यांनी माझ्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता, त्यामुळे या कामाला गती मिळाल्याचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर. ज्यांच्या माध्यमातून या कामाला गती मिळाली असे माझे सहकारी माननीय आमदार संग्रामभैया जगताप साहेब, आपल्या नगरच्या महापौर माननीय रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर माझे माननीय श्री माणिकरावजी विधाते, माननीय प्रियाताई जानवे, गडकरी साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की अनेक वर्षाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला हा पूल आज प्रत्यक्षात या ठिकाणी याचं काम सुरू होत आहे. जवळपास 27.5 कोटी रुपये या पुलासाठी मंजूर झाले आणि मी या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांना विश्वास व्यक्त करतो की 1.5 वर्षामध्ये या पुलाचं काम संपलेलं आपल्याला दिसेल. हे नगरच्या नागरिकांनी अनेक वर्षांमध्ये पाहिलेलं आहे. आमदार संग्राम जगताप असतील आणि मी असेल, अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही एकत्रित काम केलेलं आवडत नाही, अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही एकत्रित कार्यक्रमाला गेलेलं आवडत नाही, पण आमच्या दोघांचं धोरण एकच आहे की आम्ही किती जरी एकमेकाबद्दल वाईट आमच्या मनात असेल पण नगर शहरासाठी आम्ही एक आहोत. जेव्हा नगरचा विकास येईल तेव्हा नगरच्या विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून जे गेले 30 वर्ष नगर नागरिकांनी सोसलं काय नगरला पाहायला मिळालं? आंदोलनं, शिवीगाळ, महानगरपालिकेच्या आयुक्तांवर शाहीफेक, उपोषणं, पण विकास कधी झाला नाही. आणि म्हणून हा निर्णय नागरिकांचा आहे की नागरिकांना तेच नगर पाहायचं आहे जे 30 वर्षापासून नगर पाहतंय का एक पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्वसमावेशक विकसित नगर पाहायचंय हे नागरिकांनी ठरवलं आणि म्हणून हे बदललेलं चित्र आज नगर पाहतंय. हा विकास आघाडी जरी असली तरी नॅशनल हायवे भागनगर साहेब त्यांना आपण सांगितलं की ते करता येणार नाही. हे खासदार म्हणून तुम्हाला नॅशनल हायवे म्हणून तुम्हाला ते करावं लागेल त्यांना आपण सांगितलं. आणि त्यावेळेला आमचे नेते आदरणीय देशाचे नेते पवार साहेब यांना आम्ही त्यावेळेला पत्र दिलं, त्यांचं एक पत्र घेतलं, गडकरी साहेबाला दिलं वारे साहेब, आणि त्याच्यातनं त्यांनी सुद्धा गडकरी साहेबाला पत्र दिलं की तुम्ही हा पूल मंजूर करावा. आणि गेल्या काही दिवसापूर्वी खासदार साहेब सगळ्यांच्या प्रयत्नातून हे पूल मंजूर झाला आणि त्याचं आज तुम्हाला सांगतो भूमिपूजन हे होत आहे. कारण केंद्र सरकारचा पैसा आहे. शेवटी तुमच्यासारख्या लोकांची जर परवानगी असल्याशिवाय, एनओसी असल्याशिवाय तो काय आविता त्या पैसा केंद्राचा पैसा. कारण केंद्र म्हटलं तुम्हाला सांगू देशाचं सगळं तिथं असतं, केंद्र असतं, त्यामुळं इथपर्यंत पैसा हा सगळा येणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. आणि म्हणून आम्ही सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा ठेवला. त्यावेळेला
इथं सॉइल टेस्टिंगचं काम सुरू झालं, मागणी केल्यानंतर इस्टिमेट कसं बनवायचं, शेवटी इस्टिमेट कसं बनतं की तिथं जी एजन्सी असेल तर त्याचे लोक येतात इस्टिमेट बनवतात. त्यावेळेला आम्ही तारडे साहेबांना संपर्क केला, खासदार साहेबांशी आम्ही फोनवर त्यावेळेस बोललो होतो आणि सॉइल टेस्टिंगचं काम सुरू झालं. सॉइल टेस्टिंगचं पांडुरे साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी तुम्ही सॉइल टेस्टिंगला सुद्धा तिथं पाहणी करायला गेले. म्हटलं अहो पांडुरे साहेब आपल्या काय मागण्या आहेत, ह्या आपण तिथपर्यंत पोहोचवल्या तरच त्यांना कळणार की पूल कसा अपेक्षित आहे. कारण लोकांना एकदा पूल होणार म्हटलं तर आनंद निश्चित असतो, पण तो आमच्या कुठल्या बाजूला येऊ नये ही देखील लोकांची खरं तर मागणी असती. म्हणून कशा पद्धतीने पूल होणार, काय होणार, ही देखील खरं तर लोकांच्या मनामध्ये थोडा वेगळा प्रश्न निर्माण झालेला असतो. पण आज कुठेतरी चांगल्या पद्धतीनं पूल होतोय. खासदार साहेब तुम्ही केंद्रातून इथपर्यंत नगर सारख्या शहरापर्यंत एक जवळपास 26-27 कोटी रुपयाचा पूल या ठिकाणी केंद्र सरकारच्या मदतीने तुमच्या प्रयत्नातून हा इथपर्यंत आला, त्यामुळे मनपूर्वक तुमच्या या ठिकाणी आम्ही सगळे मंडळी नगरवासी आभार व्यक्त करतो. कारण की आज आपण पाहतो पैसा कुठला येऊ द्या, केंद्र सरकारचा असो राज्य सरकारचा असो, काही काही लोक आता पुढे येऊ लागलेले आहेत. खासगी तत्वावरती देखील काही लोक आता सुशुभीकरण करता पुढे येत आहेत, कुणी डिव्हायडर बनवायची मागणी करू लागलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या कंपन्यांचं त्यांच्या काही नावाने ब्रँडिंग करायचे प्रयत्न करतायत, काही आता लोक खासगी तत्वावरती चौक सुशुभीकरण करायचा प्रयत्न करतायत. आमचं म्हणणं कुणी करा कशा पद्धतीने करा, फक्त शहरामध्ये कुठतरी एक चांगलं रूप आपल्याला शहरीकरणाचं रूप कसं आणता येईल याच्यामध्ये आपल्या सर्वांचा प्रयत्न असणं गरजेचं आहे. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.